विरोधकांनी ईडीला घाबरण्याची गरज आहे असं विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी एक विधान केलंय, जनतेची लूट केली नसेल तर घाबरण्याचं कारण काय असा सवाल करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. आपण पाहतोय विरोधकांनी ईडीला घाबरण्याची गरज काय असा प्रश्न त्यांनी केला, जनतेची लूट केली नसेल तर घाबरण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित करत राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. मला वाटतं आपण जर घाबर आपण जर काही केलेलं नाही आहे, जनतेच्या पैशाची आपण लूट केलेली नाही आहे, तर आज लोकांनी घाबरण्याचं काय कारण आहे? आज जो तो ईडीवर बोलतो आहे, मला वाटतं देवेंद्रजीने आताची सोप्या भाषेत सांगितलं, महाराष्ट्रात ईडी आहे ना, एकनाथ राव आणि देवेंद्र सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे इथं तुम्ही त्या ईडीला घाबरण्याचा खरं आवश्यकता विरोधकांनी.